देशोन्नती न्यूज बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. पेठमधील रिक्त जागांवर प्रवेश द्या या मागणीसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे. 5 दिवसांपासून 2 विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी होत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील पेठ 2022 मधील पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रवेश दिला आहे. त्याची यादी विद्यार्थ्यांचे नाव, जात, जात प्रवर्ग, गुण आदी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत. त्याचप्रमाणे परीक्षेचा रिस्पॉन्स शीट विद्यार्थ्यांना का देण्यात आला नाही याचा खुलासा करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच रिक्त असलेल्या जागेवर प्रवेश देण्यात यावा यासह इतर विविध मागण्यांसाठी 5 दिवसांपासून 2 विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण सुरू आहे. विद्यापीठ प्रशासनाने याकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी होत आहे. या उपोषणाला DYFI युवक संघटनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांना PhD मध्ये प्रवेश देण्यात आला त्यांचं जात, संवर्ग, प्रवर्ग या रीतीने सगळा कशा प्रकारे त्यांना ऍडमिशन देण्यात आलं याचा खुलासा विद्यापीठाने करावा व तत्काळ विद्यापीठ प्रशासनाने आमची दखल घेऊन आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण, आमरण उपोषण सोडणार नाही हे आम्ही पक्का निर्धार करून ठेवलेला आहे. या सॉफ्टवेअरमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या 8 प्रमुख मागण्या आहेत. प्रत्येक मागणीबद्दलचे आमच्याकडे प्रूफ आहे. हा सिद्धांत कांबळे नावाचा विद्यार्थी आहे, याने पेपर दिला पण पेपर देताना त्याच्या स्क्रीनवर त्याचं नाव नसतं, पेपर तिथे सोडवलेला आहे. त्यानंतर त्यांचं त्याच्या स्क्रीनवर नाव येतो, त्यानं पर्यवेक्षकाला माहिती दिली पण पर्यवेक्षक म्हणतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा, तुमचे मार्क तुम्हाला मिळतील. पेपर कम्प्लीट केल्यानंतर त्याचे मार्क 3 विद्यार्थ्यांमध्ये डिवाईड झालेले आहे आणि त्यामुळं त्याला पेट 2022 मध्ये PhD करता येत नाही. मग हे सॉफ्टवेअरमुळं त्याचं झालेलं आहे ते नुकसान. तर याच विद्यापीठाचे सॉफ्टवेअरचा जो कोणी अधिकारी आहे तो जबाबदार आहे, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी ही एक आमची मागणी आहे. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.